रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून 57th नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2019 चे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टण येथे डिसेंबर 15 पासून 23 तारखेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातून जवळपास 800 स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये कर्नाटक राज्यातून सहभाग घेतलेल्या बेळगावमधील गुडशपड स्कूलचा स्केटिंगपटू अवनीश कम्मनावर याने कांस्य पदक मिळवले आहे. अवनीश हा गेल्या 4 वर्षापासून बेळगावमधील केएलई सोसायटी स्केटिंग रिंग, लिंगराज कॉलेज आणि गुडशपड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग रिंगमध्ये तो सहभाग घेत होता. स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडेलगेकर यांचे त्याला मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी अवनीश कम्मनावर याने आपल्या यशाबद्दल माहिती दिली. माय नेम इज अवनीश कम्मनावर. आय स्टडी इन फर्स्ट Good Shepherd Central School. I participated in 57th national level competition held in Visakhapatnam, Andhra Pradesh. I secured one bronze medal. अवनीश कम्मनावर याला राज्य रेल्वे मंत्री सुरेश अंगडी, माजी आमदार श्याम घाटगे, बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद तेंडुलकर सह पालकांचेही अवनीशाला प्रोत्साहन मिळाले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.